केंद्र व राज्य शासनाद्वारे अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची संबंधित शासकीय विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळवून द्यावेत असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय यांनी दिले. विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत अल्पसंख्याकांसाठी असलेल्या विविध शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक योजनांचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त सामान्य प्रशासन संजय पवार, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, नियोजन विभागाचे विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, तंत्रशिक्षण विभागाचे सहायक संचालक मनोज अंधारे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहायक संचालक RM लोखंडे, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहायक संचालक अनिल कोल्हे, नगर विकास विभागाचे सहायक संचालक श्यामकांत मस्के, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शालेय शिक्षण, क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, कौशल्य विकास, नगर विकास, सामाजिक न्याय विभाग आदी विभागाद्वारे अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा विभागीय आयुक्त डॉ. पांडेय यांनी घेतला व मार्गदर्शक सूचना केल्या. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.